अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व लॉकडाऊन पश्चात उद्भवलेल्या आर्थिक चणचणीच्या बिकट परिस्थितीत आपला व्यापार व्यवसाय पुनश्च प्रस्थापित करण्यासाठी व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत महाराष्ट्रात किमान 100 ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल मुद्रा लोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। अतिवृष्टी, बेरोजगारी आणि आर्थिक संकटावर मात करण्यासाठी तमाम गरजूंना त्यांच्या आवश्यकतेनुसार 50,000 ते 10,00,000 कर्जाची उपलब्धता या मुद्रा लोन मार्फत होणार असून आज रोजी आपल्या जामनेर शहरात एकलव्य शाळा येथे भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने राष्ट्रकृत बँकांच्या माध्यमातून मुद्रा लोन योजनेची सखोल माहिती व कर्जाचे अर्ज भरण्यासाठी सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। आज आपण आपल्या देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करत आहोत आणि या जयंतीच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून एक कार्यक्रम या ठिकाणी प्रस्तुत झालेला आहे। मुद्रा लोन जे तरुण आहेत, सुशिक्षित आहेत पण बेरोजगार आहेत, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी लोन कर्ज देऊन त्यांना स्वावलंबी करण्याच्या बाबतीमध्ये ही एक योजना आहे। आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 100 ठिकाणी अशा पद्धतीने हे कार्यक्रम होत आहेत। कार्यक्रम मोठा घेतला असतं, परंतु आपल्याला कल्पना आहे कोरोना आहे, सोशल डिस्टन्सिंग पाहावं लागतं आहे आणि म्हणून प्रत्येक स्वरूपामध्ये काही ठराविक लोकांना या ठिकाणी बोलवून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत। या निमित्ताने मी आपल्या सर्वांना तर मनापासून शुभेच्छा देतो। ते लोन घेऊन आपण बघतो अनेक ठिकाणी आहेत बचत गटापासून यापासून अनेक ठिकाणी लोन दिलं जातं आणि त्याचा उद्देश हाच असतो की स्वतःच्या पायावर प्रत्येकाने उभं राहिलं। पंतप्रधानांच्या योजना, केंद्र सरकारच्या योजना, माननीय मोदीजी लोकात आता 6-6.5 वर्ष झालेत त्या देशाचे पंतप्रधान आहेत आणि अनेक योजना, खरं म्हणजे हे एक स्वप्नागत आहे की प्रत्येक माणसाचं, नागरिकाचं 125 कोटी लोक जनता या देशामध्ये आहे, 130 कोटी जवळपास, आणि प्रत्येकाचं खातं हे बँकेत असलं पाहिजे। म्हणजे कुणी आधी सांगितलं असलं तर आपण असलो असतो त्यांना की काय काही काय बोलतात, प्रत्येक माणूस असं खरं म्हणजे रस्त्यावरचा अगदी ठेला घेऊन असेल, शेतात काम करण्याची भगिनी असेल, आदिवासी पाड्यावरचे कुठेतरी शेतात जाऊन काड्या कुडक्या जमा करणारा माणूस असेल, तर त्यांचं सुद्धा खातं आता बँकेमध्ये आहे।
आणि या बँकेतून थेट सगळे पैशाचा त्यांच्या नावात होत आहेत. मग गॅसची सबसिडी असेल, रेशनची सबसिडी असेल, खतांची सबसिडी असेल, कुठले शासकीय अनुदान असेल, आदिवासी आमचे मुलं शाळेवर शिकतायत, समाज कल्याणच्या माध्यमातून दलित समाजाचे विद्यार्थी शिकतायत, त्यांच्या स्कॉलरशिप आहेत, या डायरेक्ट आता त्यांच्या खात्यावर जात आहेत. पूर्वी राजीव गांधीने आपलं म्हटलं तर आपलं कल्पना असेल, ते सांगायचे पंतप्रधान होते, ते सांगायचे की आम्ही इथून 1 रुपया देतो, शेवटी फक्त 10 पैसे जात आहेत. मध्ये मध्ये गळती एवढी होती, इतके दलालांची साखळी तयार झालेली होती की हे समजा शाळेतल्या मुलाला आपल्याला त्या ठिकाणी एक ड्रेस घ्यायचा आहे, त्याला बूट घ्यायचा आहे, त्याला पॅन्ट शर्ट घ्यायचं आहे, त्याला सॉक्स घ्यायचे आहेत, काय जे लागेल त्याला ते साथ घ्यायचं आहे. एका मुलासाठी जर 1000 रुपये लागत असतील, 1000 रुपये वरतून छोडले तर खाली टेंडर करत 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 शेवटच्या वर्षापर्यंत येईपर्यंत त्यांचं म्हणत फक्त 100 रुपये त्या मुलाच्या हातामध्ये पडतात आहे. 900 रुपये सगळे दलालामध्ये चालले जात आहेत, ते ठिकाणी खात आहेत, अधिकारी खात आहेत, आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक शेवटचा माणूस त्याच्या खात्यामध्ये पैसे पडले पाहिजेत. आदिवासीचा मुलगा ना, तुला 1000 रुपयाचे कपडे पाहिजे ना, 1000 रुपये तुझ्या खात्यामध्ये घे आणि अशा पद्धतीचे कपडे घे. आता ही योजना सुरू झालेली, रेशनच्या बाबतीमध्ये तेच होतं, गॅसच्या बाबतीमध्ये तेच होतं, मधले लोक सगळे खाऊन जायचे आणि म्हणून हे घे तुझ्या खात्यामध्ये 800 रुपये घे, जा तिथे सिलेंडर घेऊन टाक. आणि म्हणून यांनी सगळे मधले जे सगळे दलालांची फळी, पैसे खाणाऱ्यांची जी फळी आहे, आता ही सगळी संपवून टाकलेली आहे. आता डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी येत आहेत. अनेक योजना शासनाच्या आता जे पूर्वी मला माहिती आहे की जे पगार यायचे त्याचे चेक तिथून लिहून द्यायचे, तिथले माणसं पैसे मागायचे, बँकेवाले मागायचे, म्हणजे हा हा आहे मोठी साखळीच होती. पण तो आता डायरेक्ट पैसे तिथून दिल्ली झाले की त्या माणसाच्या खात्यामध्ये जात आहेत. मग तो ज्येष्ठ नागरिक असेल, कोण कोणती योजना असेल त्याच्या माध्यमातून असतील, अपंग असतील त्यांच्या खात्यामध्ये असतील, हे सगळे पैसे आता आपोआप त्यांच्या खात्यामध्ये जाऊन पडतात. तर त्याला लगेच गेलं की बँकेतून पैसे काढता येतात, ATM मधून पैसे काढता येतात. ही मोठी उपलब्धी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की याच माध्यमातून आता ही एक योजना उद्यालोन की जी अशिक्षित आहेत, सुशिक्षित आहेत पण ते बेरोजगार आहेत अशा तरुणांसाठी आणि विशेष करून अल्प याच्यामध्ये तारण नाही. पण या संदर्भामध्ये मी अजून एक सांगेल, बँकेचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत पण त्यांची जबाबदारी मोठी आहे. अन्यथा योजना येतात आणि तुम्ही सगळ्यांना त्यांना हुसकून देतात. अनेक लोक आमच्याकडे येऊन त्या ठिकाणी चक्र मारतात की बाबा आम्हाला भेटतच नाही, मला भेटतच नाही. तर कृपया असं करू नका, उगाच मग आम्हाला काहीतरी बोलावं लागतं, मग काही वेळ वाटलं बोलावं लागतं, फार चौकाची भूमिका कधी कधी घ्यायला ती 4 शब्दा फोन करून त्याचं लोन होत नाही. मला वाटतं शासनाच्या योजना आहेत तर या चिंता लोकांपर्यंत जाऊ द्या. आणि मी तुम्हालाही सांगेन की या ठिकाणी आपल्याला ज्या कामासाठी लोन मिळत आहे, कर्ज मिळत आहे, त्याचा सदुपयोग चांगला करा, चांगल्या पद्धतीने करा. आणि त्याचा मग नुसतं आम्हाला मिळालेला आहे, मग आता आम्ही काही करू कसंही करू मला वाटतं हे होता कामा नाही. लेकिन भाई ये कि आपको बिजनेस शुरू करने की स्थिति में आप हो, अब ऐसा भी नहीं होना चाहिए कि कोई 70 इयर्स का है लेकिन कोई बीमार है बिजनेस नहीं कर सकता है, तो उसके लिए फिर नहीं कर सकते हम. बिजनेस करने की स्थिति में होना चाहिए. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBL महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.